शिळ्या पाड्यातील माझ्या सर्व मित्रांनो, कुटुंब सुरक्षित तर कुटुंबातील माणसं सुरक्षित, आणि त्यासाठी सर्वात मोठी सुरक्षा आर्थिक सुरक्षा आहे, आणि आर्थिक सुरक्षा पाहिजे असेल तर हे तत्व मी आपल्याला सांगत आहे. कुटुंबाचे मूलभूत उत्पन्नाचे स्रोत काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे, कारण आपल्याला उत्पन्न कुठून कुठून मिळू शकते याचा अभ्यास कोणीच बरोबर करत नाही. हे समजून घेतलं तर ते हे जे सोर्सेस आहेत, कोणाकडे शेतीचं उत्पन्न असतं, कोणाकडे गाई असतात, म्हशी असतात, शेळ्या असतात, बकऱ्या असतात, कोंबड्या असतात, तर जे काही उत्पन्नाचे सोर्सेस आहेत ते पहिले समजून घेणं तर आवश्यक आहेच, पण ते कायम सुरू राहील हेही पाहणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे तुमचं आर्थिक भवितव्य सुरक्षित राहते. मुद्दा कसा की आज तुमच्याजवळ उत्पन्नाची साधनं काय काय आहेत याचा अभ्यास करणे, आणि हे उत्पन्न सोर्सेस कमी होणार नाही याची दक्षता घेणं, एवढं जर केलं तर तुमचं आर्थिक जीवन सुरक्षित राहू शकेल आणि वेळोवेळी काय उपाययोजना करायचा करता येतील. म्हणून आजच्या या दिवाळीच्या अगोदरच्या दिवसाच्या संध्येला हा माझा एक संदेश आहे, स्वतः सुरक्षित रहा आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवा. थँक्यू.